की आपण पोलिटिशियन आलेला आहात, नेमकी काय तक्रार आहे आणि आपण लांजा पोलिटिशियनमध्ये इतक्या रात्री का आले? विधानसभा निवडणुकीचं मतदान 20 तारखेला होणार आहे, त्या पार्श्वभूमीवरती निवडणुकीचा प्रचाराची रणधुमाळी आजच संध्याकाळी 6 वाजता थांबलेली आहे. त्यानंतर त्या काळामध्ये विविध गावामध्ये विविध भागामध्ये पोलिसांची गस्त चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा लांजा तालुक्यातील खावडी गावामध्ये रात्री 2 वाजता ज्या गाडीला नंबर प्लेट नाही असं वाहन त्या गाडी गावामध्ये येतं आणि तिथे एका घरामध्ये जाऊन जबरदस्तीने त्या ठिकाणी पैसे वाटण्याचं काम चालू आहे असं त्या पोलीस पाटलांच्या नजरेमध्ये आलं. ताबडतोब पोलीस पाटलांनी पोलिसांना फोन करून त्यासंबंधीची माहिती दिली, सरपंचांना माहिती दिली आणि त्यानंतर ते पोलीस आल्यानंतर तपास करण्यामध्ये आले. माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी पैसे वाटण्याचं काम रात्रीच्या 2 वाजता केलं जात आहे. व एखादं वाहनाचा जो मालक आहे गणेश लाखन त्याचा त्या गावामध्ये काही संबंध नाही. रात्री 2 वाजता तिथे याची त्याला गरज नव्हती, तर त्या ठिकाणी निव्वळ ही लोक जबरदस्तीने पैसे देण्याचा प्रयत्न केला. त्यासंबंधी तक्रार आम्ही या ठिकाणी पोलीस पाटलांनी आणि या ठिकाणी आमच्या सरपंचांनी या ठिकाणी नोंदवलेली आहे. मी स्वतः स्थानिक आमदार आणि निवडणुकीचा उमेदवार म्हणून 3 दिवसापूर्वी निवडणूक आयोगाची प्रमुख प्रांतांना तक्रार दिलेली लेखी स्वरूपामध्ये की या मतदारसंघामध्ये विरोधी पक्षाकडनं चुकीच्या पद्धतीने पैशाचं वाटप केलं जातं, त्याच्यावरती आळा घाला अशी सूचना दिल्या होत्या. तरी आज मी त्यांना हा जिवंत पुरावा दिलेला आहे. या ठिकाणी पैसे कुंभण्याचे असे प्रकार या ठिकाणी घडत आहेत. अशा तऱ्हेचे प्रकार घडल्यामुळे जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. हे समजा थांबलं नाही तर शेवटी कायदा सुव्यवस्था आम्हाला हातामध्ये घेऊन अशा लोकांना आम्हाला चोप द्यावा लागेल, ही आमची भूमिका पुढची आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.